पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित लेझिम आणि ढोल स्पर्धेस मोठ्या थाटात प्रारंभ झालाय. डॉल्बी प्रकारास आळा बसण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयानं पुढाकार घेत पारंपरिक वाद्यांनाच प्रोत्साहन देण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं डॉल्बी मुक्त उत्सव आणि पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ सोलापूर महानगरपालिकेच्या प्रथम नागरिक शोभा बनशेट्टी, सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांच्या हस्ते फुगे हवेत सोडून दीपप्रज्वलनानं मोठ्या जल्लोषात करण्यात आला. वैभव महाडिक यांच्या तबला वादनाचा कार्यक्रम या दरम्यान झाला. या स्तुत्य उपक्रमाचं पार्क मैदान इथं 3 दिवसीय आयोजन करण्यात आल्याचं पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितलं. या उपक्रमात सोलापूरमधील 50 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असून प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशी बक्षिसं देण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्त महादेव तांबडे यावेळी बोलताना म्हणाले. हा उद्देश समोर ठेवून जातीय सलोखा या उपक्रमांतर्गत सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने या भव्य स्पर्धांचं आयोजन आम्ही केलेलं आहे. त्याचा उद्देश एकच आहे की आपल्या सोलापुराचं सांस्कृतिक वैभव याच्यामध्ये भर पडली पाहिजे आणि आपले जे पारंपरिक वाद्य आहेत जसे ढोलताशे आहे, लेझिम आहे, टिपरी आहे किंवा अनेक अन्य प्रकारची जी काही आपली पारंपरिक वाद्य आहेत त्या वाद्य वाजवणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि माननीय सर्वोच्च न्यायालय आणि माननीय उच्च न्यायालय यांचे जे निर्देश आहेत त्याचं पालन व्हावं जेणेकरून ध्वनी प्रदूषणाचं उल्लंघन होणार नाही आणि आपलं सांस्कृतिक अभिवास भरीस लागेल आणि आपले सर्व सण आणि उत्सव अत्यंत शांततेच्या वातावरणामध्ये आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतील हा उद्देश ठेवून आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्याला सोलापूरच्या सुजाण नागरिकांनी त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाने अत्यंत भरभरून असा प्रतिसाद दिला, जनतेने प्रतिसाद दिला आणि या कार्यक्रमाचं उद्घाटक म्हणून यानंतर महापौर शोभा बनशेट्टी यांचा सत्कार सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर दीपाली काळे यांच्या हस्ते करण्यात आला तर सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांचा सत्कार शहर वाहतूक शाखा पोलीस उपायुक्त शशिकांत महावरकर यांच्या हस्ते करण्यात आला. सहभागी स्पर्धकांनी यावेळी महापौर शोभा बनशेट्टी यांनी शुभेच्छा देत पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी या उपक्रमाद्वारे स्पर्धकांच्या कलेला चालना देणारा उपक्रम असल्याचंही ते म्हणाले. सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी डॉल्बीला फाटा देण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या उपक्रमामुळं स्पर्धकांच्या पाठीवर शाबासकीची थाप पोलीस आयुक्त महादेव तांबडी यांनी टाकल्याचं प्रतिपादन केलं. या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस उपायुक्त मधुकर गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त वैशाली शिंदे. या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांनी केलं आहे. शहर गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्यासह राजकीय क्षेत्रातील मान्यवर पोलीस अधिकारी कर्मचारी वर्गाची यावेळी उपस्थित. कार्यक्रमात सूत्रसंचालन पत्रकार सुरेश बहिरवाडे यांनी केलं.